ಅನುರಣ್ಯಾಕರು ಪ್ರಥಮಾನ ಮನ मानवी जीवनातील धन्यता व्यक्त करणारा भंग आहे अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं म्हणजे धन्य. उदाहरणार्थ विहिरीला पाणी लागणं धन्य नाही, लग्न होणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, सुन एज्युकेटेड मिळणं धन्य नाही, पहिलाच नातू होणं धन्य नाही, नोकरीला लागणं धन्य नाही. ए ए धन्य नाही पण वाक्य नाही का, नातू होणं धन्य नाही पण नर शरीर मिळतच नाही, मिळणं हे धन्य आहे. वीर खोदणं धन्य नाही, नोकरीला लागणं धन्य नाही, मुलगा होणं धन्य नाही, बायको मिळणं धन्य नाही, पैसा कमावणं धन्य नाही पण अप्राप्त गोष्ट आहे, मिळतच नाही, मिळाली हे धन्य आहे. मिळत नाही, मिळत नाही. जगात चार गोष्टी महिला मंडळ पुरुष मंडळी मिळत नाहीत. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. दोन, शरीराचे इंद्रिय पुन्हा नाहीत. तीन, दूध पाडणारी आई पुन्हा नाही. आणि चार, ईश्वरासारखा बाप पुन्हा नाही. सगळं मिळेल महाराज. पैसा हा प्रारब्ध आहे. पैसा मिळणं याच्या दोन गोष्टी आहे, प्रयत्न आहे आणि प्रारब्ध आहे. प्रारब्ध आहे आणि प्रयत्न आहे. प्रारब्धामध्ये तीन प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. त्याला घ्या. त्याचे तीन शब्द आहे, विशब्द न करू. प्रारब्ध तीन आहे, उत्तमही आहे, मध्यमही आहे, कनिष्ठ आहे. सगळं मंदिर दगडात बनवलंय, सगळं मंदिर दगडात बनवलंय पण एक दगड पायात गेलाय, एक दगड पायरीला गेलाय आणि एका दगडाचा देव झालाय. ज्याचा देव झालाय त्याचा प्रारब्ध उत्तम आहे, पायरीवर गेला तो मध्यम आहे पण तळात गेला तो कनिष्ठ आहे. एकाच खाणीतली दगड आहे पण उत्तमही आहे, मध्यमही आहे, कनिष्ठ आहे. उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे. जसं प्रारब्ध तीन आहे तसं गुण सुद्धा तीन आहे. 14व्या अध्यायात अशी होवी आहे, रज तम सत्व प्रकृती जाण. सत्व ते उत्तम, रज ते मध्यम. आता प्रकृतीला तीन गुण आहेत, रजगुण आहे, तमगुण आहे. रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. प्रारब्धाला सुद्धा तीन प्रयत्न आहे, उत्तम आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे. पैसा मिळणं न मिळणं हे प्रारब्ध आहे पण शरीर मिळणं, मिळतच नाही, मिळालंय धन्य आहे. एक, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. दोन, तारीख महिन्यानंच, दोन तीन वर्षानं आणि दोन तीन 2019 आजच, आता येईल पण दोन तीन 2020 त्यावर आपली खानदान राहत नाही. संपला विषय, गेला की नाही आपलं आयुष्य? एक दिवस गेला की नाही? महिला म्हणजे तुमचं माझं झालं आयुष्यातला एक दिवस कमी. आयुष्यातलं वाया गेले लक्षण पुन्हा नाही. शरीराचे इंद्रिय पुन्हा नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर पहिली नाहीत.
पहिली नाही नॅचरल थिंग्स आर नॉट अ चॅलेंज. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. माणसाने मेकअपचा शोध लावलाय, माणसाने कपड्याचा शोध लावलाय, माणसाने केसाच्या स्टाईलचा शोध लागलाय, पण या जगात अजून चार शोध लागता आले नाही. एक पहिला शोध, अन्न खाल की रक्त वाहतय, पण रक्त बनवता कोणाला आलंय का? मिटला प्रश्न. अन्न खाल की रक्त वाहतय, पण रक्त बनवता आलंय का कुणाला? नाही. महाश्वत कुणाला होता आला नाही. दोन, मुळात घातलेलं पाणी शेंड्याला जातच कस? कुळश्वत. तीन, नारळात पाणी आलंच कुठून? शोधच कुठ लागलाय. चार, मरताने काय जातं? शोध लागला नाही. डॉक्टरच मिळाला तर शोध कोण लावी? हा. पाच, पाचवं वाक्य, आईच्या स्तनात उद्या बाळ जन्माला येणार आहे तर आदल्या दिवशी दूध तयार आहे, कोण शोध लावतो? याला एकच उत्तर आहे नवे अध्यायात. म्या बोलविल्या, वेद बोले. म्या चालविल्या, सूर्य चाले. इथं देव सोडून दुसरं कोणी करू शकत नाही. इम्पॉसिबल थिंग पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. मग केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर पाहिली नाही. पावडर लावून कुणी गोरा झालाय असं जगातला गडी दाखवा. कवा तीन वेळा मेकअप करतो आणि तो देखणा झालो नाही, त्याला पुळ्या येतील, चेहरा खराब होईल, वरून चांगला दिसल सॉफ्टिंग, पण चेहरा येईल का? नैसर्गिक गोष्टीवर माणसाला अतिक्रमण करायचं नाही. एक, आयुष्यातला वाया गेलेलं लक्षण मिळणार नाही. दोन, दूध पाजणारी आई मिळणार नाही. दोन, शरीराचे अवयव मिळणार नाही. आणि तीन, दूध पाडणारी आई मिळणार नाही. महिला म्हणणार, जोपर्यंत आपली जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना महिला म्हणणार, आई, तोपर्यंत तुम्ही तिला कधीही भेटायला जा, कधीही. तुमची पिशवी कधी रिकामी नाही आला? नाही नाही, पिशवीत काहीतरी येईल, तांदूळ येतील, भात येईल, काही येईल. पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी न्यायची नाही. नाही, पर्स न्यायची, पर्स, पिशवी न्यायची नाही. मला सांगा महिला म्हणलं, आपली आई भोळी आहे मान्य आहे, आपली आई साधी आहे मान्य आहे, तिला बुद्धी नाही मान्य आहे, पण पिशवी भरून देणारी कोण आहे फक्त आईच? आता एक वाक्य सांगतो तुम्हाला, ज्या मुलीचे आई वडील गेले ना तिला माहेर संपलं, तिने यायचंही नाही आणि लोकांना बौर प्रौढी सांगायचे नाही, मला सहा भाऊ आहेत, नऊ भाऊज आहेत, काही सांगायची गरज नाही. आई गेली सगळं गेलं. मदर इज ए ओनली मदर, नॉट वर्ड फॉर लाईक दॅट मदर. साधं उदाहरण सांगा, अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात, मक फुलाचा मकरंद संपला की भोंगा आपाप उडून जातो, आणि एकदा खिस्सा रिकामा झाला का मित्र आपाप दूर होतात, ते करायची गरज नाही. आपले मित्र आपल्या मागे हिंडतात का? आपण पाचतोय म्हणून. आपण त्यांना पाजायची बंद केली का? प्रत्येक मित्र कौरे क्षेत्राच्या बाहेर. आपण किती लावा, सदर मोबाईल उचलला जात नाही. जन सुखाते पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य. आता धन्य शब्द झाला बरं का? एक पाच मिनिटांमध्ये धन्य सांगतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल. मिळतच नाही, मिळाला आई मिळेल नाही. शाळेतली मुलं उत्तर द्या, आई कुणासारखी, आई कुणासारखी, असं गणित सांगतो तुम्हाला पूरीनो. शंभर मावश्या बरोबर एक आई होईल का गणित? 2000 माम्या बरोबर एक आई
9000 आत्या बरोबर हे काय आई कुणा सारखी शब्दच नाही आई सारखीच बस नर्सरी मिळत नाही आई वडील मिळत नाही मला नर्सरी मिळालंय धन्य आणि नुसता धन्य नाही वारकरी झालो अजून धन्य धन्य शब्द क्लियर करून घ्या मिळतच नाही शरीर मिळालं धन्य वारकरी झालो धन्य पुढे ऐका वारकरी झालो पण तसा नाही झालो संत भेटले म्हणून तर धन्य अनंत जन्मी वारकरी झालो धन्य आता पुढचं ऐका वारकरी झालो येत धन्य संत भेटले ये धन्य आता उलट ऐका संत भेटले ये धन्य पण ज्या काळाला भेटले ते काळही धन्य ना धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली ते आता इथं धन्य पा कसं आलंय नर्सरी मिळत नाही मिळालं धन्य वारकरी वारकरी कोणी होत नाही असा कोणी उठन माळ घालीन आणि कोणी उठन कीर्तन करीन कोणी उठन पाखवाद वाजीन बापाची पेंड कोणी उठायचं हे पेंड घरी त्याला घासावी लागते ते तर द्या सोडून मागच्या जन्मीच पुण्य लागतं फुकट येत नाही ते फुकट येत नाही असं कोणत्याही बाईला वाटतं का नाही माझं पोरग कीर्तनकार हो होतय का कीर्तनकाराचे येडे होत्यात बाकीचे कोणते नीट होती असं चालतं का ते मावशी माऊलीची भाषा आहे नव्या त्यात ओवी आहे मुंडा हुणीबीची काढले निर्वाणी भूमी पेरले ते सांडे विखुरी गेले ते काही असं चालतं का ते कोणी उठायचं नाही पोरला पाकवाशी बाबा पेंड घेते नाही 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 त्याला तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज यसला यस म्हणा नोला नो म्हणा मागच्या जन्मीच्या पुण्याच्या संचय असल्याशिवाय हे घडू शकत नाही काय नाचतात याचा अर्थ हे तल्लीन झाले यांना काही विषय मनात पाप आहे का मनात पाप आहे का नाही मग हे भाग्यवान आहे यांचे आईबाप भाग्यवान यांच्या आईला हरिपट तुमच्या मम्मीला हरिपट येतो का नाही वाक्य नाही का हे यांचं प्रारब्ध आहे चला पुढं वारकरी झालो धन्य संत भेटले धन्य मुखा ए संत भेटले धन्य ज्या काळाला भेटले ते काळही धन्य पुढे धन्य सांगा धन्य विमानेन पुण संचित धन्य विमानेन पुण संचित धन्य विमानेन
વાર કરી ધન્લો ધન્ય મુખત ભજન આલે મુખ ધન્ય સંત એ સંત એટલે ધન્ય જા કાળાલ એટલે ધન્ય મુખત હરિપાઠ આલા ધન્ય અને આચ કીર્તનતા અભંગ હે ધન્ય બસ સગળ ધન્ય સંપલ દુસરા મુદ્દા અભંગતલા સુરુ ઝાલા કીર્તનાલા ખરમરીત બસા જગત ગેરંટી આતા કશેજી રહીલી નહીં ઉદ્યા કાય હોઈલ હે પાહુ નકા આજ હરિપાઠ કરું ગયા आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तू उगत पप्प्याची चिंता करू नको तूच पप्प्याची बिस्किटं खातीन तू काय पप्प्याची चिंता करते पप्प्यामुळं तुला भाकरी आहे तुला कोणी पोसायला मोकळं नाही या जगात कोणी कुणाचं नाही रामकृष्ण आले गेले त्याने जग का ओसची पडले जन पळभर म्हणतील हाय हाय या जगाला काही घेणं नाही 400 एकर जमीन दान केली पश्चातापाचा शब्द तोंडात आला आता दिसू नये जना ऐसे करी बस आता माझी इच्छा राहिली नाही ही भाषा जर तुकोबा राहायची आहे तर चिंता विंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं यसला यस नोला नो पटलं हा म्हणायचं नाही पटलं नाही म्हणायचं पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही पटकन बोला महिला मंडळ पुरुष मंडळी पटकन बोला आता यसला यस नोला नो चिंता विंता काही करायची नाही कट्टेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण हातानं बारगाडे मोडून घ्यायचं काय काम नाही मी केलं मी केलं तो काहीच केलं नाही तू इथं राहिला हेच लय झालं हा उत्तर जरांनी ठाय काशीला गेलं काशीला जाणारी माणसं ध्यानात ठेवा काशीचा असा नियम आहे गेलेल्यानं गावात यायचं नसतं जो काशीला जो माणूस गेला त्यानं गावात यायचं नसतं 12 वा अध्याय असं सांगतो शरीर वेच किजे म्हणजे काशीला गेल्यावर शरीर ठेवावं लागतं तिथं मजा मरायचं असतं काशीवरून गावात यायचं नसतं आता आपले बरेच लोक काशीला गेले का आले गावात का मी काशी केली तुला सांगितलंच कोणी होतं काशी करायला तू गावात राहतो ही पहिली काशी तू काय आला काशी करतो आणि आपल्याला हौस कमी आहे काशीची यायला लय हौस ह्यालाय धार्मिक त्या बाबतीत नवरा जर म्हणला ना काशील जायचं नाही तर बायको काय म्हणते म्हणते का कधी निवा देव धरम करीन म्हणले त्याचं तरी त्याचं तोंड वाकडं झालं तू याची बायको झाली ही पहिली काशी तीच निस्तरित होय तो वाराणसी गया पाहिली महाराजांचे प्रमाण पाठ करीत जा तुम्ही उगाच काय बरं काशील जाऊन काय करणार तुम्ही गेले काय गेले ए काशीला गेले ट्रीप घेऊन पैसे उरले दिवसही निघले उरलेल्या पैशाचा बायकोला गाधरा दोन्ही काशा खुश महाराजांनी इतकं सुंदर प्रमाण सांगितलं ठाईच पैसोनी करा आवडिया हे ठासून कोण म्हणत होत बस कानाला लावलेली गौरी जर विठ्ठल म्हणत असेल तर ती गौरी नक्की माझी आहे हा ठा विश्वास कोणाचा आहे जनाबाईचा मग जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या आता उत्तर ऐका महिला म्हणलं शबरी कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये गेलती डोक्यात वा पायाला चप्पल नाही अंगाला सुंदर साडी नाही भेटायला कोण आला राम तुम्ही 3-3 वेळा मेकअप करता स्वप्नात तरी राम आला का लबाड बोलायचं नाही अहो तुम्हाला पप्प्याचा बापच वेळेत भेटत ना तर राम कवा भेटत मग आता मला सांगा आपण केलेली जी मेकअप आहे ती बाह्य रंगाची आहे आणि शबरीची जी मेकअप एक वाक्य लिहून ठेवा बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे आतून निर्मळ व्हा लग्नात गेलेली सगळी माणसं कुणाकडे पाहतात नवरीकडं कारण सगळ्यात भयानक मेकअप कोणाचं राहतं लग्नात नवरीचं कुढं काय लावीन इथल्या फट्टी चमकी भरती सोमवारी लग्न झालं मग ए सोमवारी लग्न झालं मंगळवारी खंडोबा झाला बुधवारी नवरी गेली आणि शुक्रवारी आली ज्याचं लग्न झालं तर सोमवारी ते स्टँडच होतं एसटीतून उतारणार नवरी टाईटच होतं ते असं
येष्टीतून नवरी उतरली ते 5 मिनिट तिच्याक पाहत होतो हीच होती का सोमवारी आपल्याला का धोका बसला का काय म्हणणार दिस सोमवारी अशी दिस जायची शुक्रवारी आधी दिस मध्ये कोणता रंग आहे बाह्य रंग आणि आज समाज कोणत्या रंगात आहे बाह्य रंगात परमार्थ अंतरंगाचा आहे संसार बाह्य रंगाचा आहे परमार्थाला स्वरूप कीर्तनाला सुरुवात फक्त 2-3 मुद्दे निडायचे नर्सरी मिळत नाही मिळालं धन्य वारकरी झालं धन्य संत भेटले धन्य आई भेटत नाही पण संत भेटले धन्य काळाला भेटले धन्य मुखात वजन आलं धन्य आणि वारकरी झालो धन्य आज कीर्तनाला घेतला मग धन्य दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही देव ठेवील तसं राहायचं अभंगातला तिसरा मुद्दा आज सगळ्यांच्या वतीनं स्वर्गीय राम तुकाराम धुमाळ यांचं 500 पुण्य स्मरण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीमती सीताबाई राम धुमाळ गोरक्षनाथ राम धुमाळ दशरथ राम धुमाळ विनायक राम धुमाळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन संजय महाराज पाटील निलेश महाराज ढवळे मारुती महाराज शिंदे कोण आजिवली उर्सली गावातले भजनी मंडळ गायक वादक गुणजन आजच्या कार्यक्रमाचे मृदुमणी गायकवाद गुणीजन सगळ्यांना धन्यवाद आणि ह्या 5व्या पुण्य स्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात आता पुण्य स्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आपल्याला महत्त्वाचे मांडायचे आहेत सगळं मिळेल महाराज सगळं मिळेल पण शरीर मिळत नाही आता हे आपल्याला जर मिळत नाही तर एक वाक्य लिहून ठेवा तुम्हाला देवाने जे दिलंय देवाने तुम्हाला जे दिलंय ते जाळायचं आहे आणि तुम्ही जे कमवलं ते ठेवायचं आहे तुम्ही जेवढं कमवलंय ते इथंच ठेवायचं आहे एक कण सुद्धा याच्यातला बरोबर न्यायचा नाही अजून एकही श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का लई मोठा बंगला आहे पेटवा बा नाही 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 लई मोठा बंगला आहे वा 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 पेटवा नाही 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 श्रीमंत कोणाला म्हणायचं एका वाक्य सांगा ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत देवाकडे हिशोब आहे महाराज देवाकडे हिशोब आहे आपले 40 गेले आपले 40 गेले आपले 40 गेले 350 13व्याच्या आत नेले 13वा काल होता पण 12वा आदल्या दिवशी झाला 13व्याच्या आत नेले 350 मग आपण महाराज त्याला एकच वाक्य सांगतो भारत एक असा देश आहे का त्या देशाला शब्द माता लागतो भारत माता हा देश असा आहे महाराज ए माता शब्द लागतो पुरुष मंडळी आपल्याकडे 4 माताला शब्द लागतो एक भारत माता जिच्यावर आपण बसलोय ती भूमाता जिथं लहानपणी दूध पिलंय ती गो माता आणि जिनं अंगा खांद्यावर खेळवलं ती जन्मदाती माता आणि आम्हाला शिकवते ती ज्ञानेश्वरी सुद्धा आपली माता आहे हे ध्यानात ठेवा आमच्याकडे ज्ञानेश्वरी माता आहे भारत माता भू माता गो माता आहे गाईचं दर्शन गाईचं दर्शन महत्वाचं आहे रोज एखाद्या माणसाला जर बीपी असेल बीपी 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 आणि त्याने जर गावरान गायचा खांदा रोज 5 मिनिटं चोळला तर कसा आहे बीपी लो होतो गावरान गायचं जर शिच काय चोळतो तिला खांदाच नाही तर चोळतो काय तुम्ही आला तरी काय होणार नाही त्याला ती माता आहे जर शी गाई गाईच नाहीये हे ध्यानात ठेवा ती मानवानं जास्त दुधासाठी तयार केलेली स्मॉल फॅक्टरी आहे जर शी गाई हे तुम्हाला गाय कोण झाले ती गाई नाही जे गाई दूध देत नाही ए गाई दूध देत नाही गावरान गाई दूध देत नाही गावरान गाय अमृत देते गावरान गाईचं दूध नाही आहे ते काय अमृत आहे आणि सगळ्या गायांची दूध पांढरी आहेत गावरान गायचं दूध पिवळं आहे गावरान गायचं दूध पांढरं नाहीये गावरान गायचं दूध पिवळं आहे गावरान गाई आहे ती तिच्यामध्ये गाई आहे ती तिचं दर्शन माणसाला का उद्धारून येऊ शकत पण आता आमच्याकडे असं झालंय टॉमी पाळायचं आपण गाय पाळायची नाही टॉमी टॉमीला बिस्किट बापूर्द आश्रमात आणि कुत्रा सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबापा सांभाळायला येत नाही कुत्र्याला निवारा लागतो साखळी लागते दूध लागतं ते भाकर बिकर खात नाही दूध लागतं वरून त्याला सांभाळायला माणूस त्याला बरमुडा त्याच्या हातात दांडक पण वाक्य लिहून घ्या कुत्र्याला किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहत नाही आईबापाला किती त्रास द्या ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही
झालं फायनल. माता पाचव्या पुण्यस्मरणाला धुमाल पाटील परिवाराच्या आयोजित दुःखद प्रसंगाला जमलेल्या ए दुःखद प्रसंग झाला. श्रेष्ठ मित्र परिवार गायकवाद कुणी मंडप आले माईक सिस्टीम आले महाराज मंडळी नेताच कुणाचा नाम उल्लेख न करता गायकवाद सगळ्यांच्या उपस्थिती पाचव्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळं मिळेल पण हे मिळणार नाही याला फायनल करून टाका. महिला मंडळ सगळं जावं पण आई जाऊ नये, सगळं जावं पण बाप जाऊ नये, सगळं जावं. आणि पुरुष यांना अजून एक वाक्य सांगतो पाया पडून, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. हे मित्र मित्र फक्त पैशापुरतेच आहे, त्याच्यावर तुमचं मत काय? तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही त्याच्या घरात जाऊ नका. माझं माझ्या भावाचं जमत नाही जाऊ नका त्याच्या घरात, त्याच्याशी बोलू नका, त्याच्या घरात जेवू नका. पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाऊच आहे हे ध्यानात ठेवा. पाया पडतो तुमच्या दुश्मन्या भावांशी करू नका. महिला मंडळ थोडंसं सरकारने तुम्हाला अधिकार दिला, तुमच्या हातात तुमच्या हातात घरातला कारभार गेलाय, तुमच्या हातातला घर तुमच्या हातात घरातला कारभार गेलाय. या 5-6 वर्षामध्ये तुम्ही लग्नामध्ये भाच्याच्या मागं उभं राहणारा मामा सुद्धा बदलावलाय हे ध्यानात ठेवा. हा आता एक नवीन औलदीचा मामा उत्पायचा झालाय इकडून, गुरु मामा. तो सापडला कुठं तुम्हाला गुरु मामा? अय दरिद्रीपणा. हा एक वाक्य ऐका महिला म्हणा, आपल्या भावाची दाढी वाढली वाढू द्या, शर्ट फाटला फाटू द्या, त्याचं बनियन मळालं तर मळू द्या, त्याची चप्पल तुटली तर तुटू द्या, पण तो भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आज माणसं पैशाच्या घमेंडीमध्ये आई विसरली, बाप विसरली. आयांवर कादंबऱ्या करू नका, आयांवर व्याख्यानं देऊ नका, आयांवर भाषणं करू नका, आयांवर चित्रपट काढू नका. आईबापाला हसत ठेवा हा परमार्थ आहे. आयांवर व्याख्यानं करू नका. 2-4 बायांनी बचत गट काढला म्हणजे महिला सुधारल्या असं नाही त्याचा अर्थ होत. महिलांनी बचत गट काढायचा, एकत्र उभं राहायचं, बाई सरपंच झाली, तिचा नवरा सभापती झाला, म्हणजे तुम्ही घरातून फार सुधारलात हा तुम्हाला झालेला भ्रम आहे. आज कीर्तनामध्ये 50 महिला क्षणिक तीळ आत्ता आत्ता इथं माझ्या पुढं का, त्यांना आज स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कीर्तनात तुम्ही नातू हातात घेऊ शक तुम्ही नातू हातात घेऊ शकत नाही. सांगा मला महिला मंडळ, कोणती जगात आई हो तिला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा? तिला वाटत नाही मी नातवाच्या नातवाला गप्पा गोष्टी सांगावा? तिला वाटत नाही की मी नातवाला वाटेत घेऊन भात भरावा? तिला वाटत नाही की मी झोळी झोपलेल्या नातवाला झोका द्यावा? सांगा, एक आई जर नातवापासून बाजूला आहे तर तुम्ही सुधारितपणाच्या भाषा वापरता कशा? तुम्ही भारी कपडे घालायला लागले म्हणजे सुधारले का? उभ्यानं जेवायला लागले म्हणजे सुधारले का? मोबाईल वापरायला लागले म्हणजे सुधारले का? बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या म्हणजे सुधारले का? बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या, गडी बुडं घालून जेवायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले म्हणता? एक वाक्य लिहूनच ठेवा, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. आयांवर कादंबऱ्या करू नको, आयांवर भाषणं करू नको, आईचा आशीर्वाद घ्यायला शिका. याच्यावर तुमचं काय मत आहे? आशीर्वाद घ्या, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल. मेले लोक अजून सप हे मेलो आम्ही आळडू आळडू, अजून माझ्या स्वप्नात देव आला नाही, मला म्हणला नाही तुला काय चाललंय का तू असाच मरतो बुंबलू बुंबलू. नाही नाही या गोष्टीच्या नादी लागू नका. माऊलीची ओवी आहे माझी नाही, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत. बस आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. तुम्ही जरा चांगलं वागायला शिका. पुरुष मंडळी एक वाक्य सांगू, वाक्य नीट ऐका. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. आई शेतातून आली, आईनं डोंगरची पाटी खाली ठेवली आणि आईनं लुगडं पावसाने भिजलंय म्हणून चुलीवर धरलंय. का धरलं असेल? का धरलं असेल? माझं लुगडं पावसाने भिजलंय, मी जर लुगडं बदलवलं तर मला उद्या लुगडं नेसायला नाही, मला लुगडेच किती आहेत फक्त दोन आहे. म्हणून आईनं डब्यात हात घालून चहा ठेवावा म्हणून आईनं डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं आणि आईला म्हणलं आई मी पास झालोय, पास झालोय, मी पास. आमच्या आईनं डब्यातला हात काढला आणि मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली, आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोला बसलेली माणसाच्या पैशात किंमत किती? बोला बोला, बसलेला कोणताही माणूस कीर्तन त्याची पैशात किंमत किती? करा किंमत.
बुलेट घेतली म्हणजे माणसं सुधारली, फरशी टाकली म्हणजे माणसं सुधारली, मोबाईल भारी घेतला म्हणजे माणसं सुधारली, टिकटॉक पाहतो म्हणजे माणसं सुधारली, बायको देखणी करतो ना हायवेला कडे जास्त खातो म्हणजे सुधारला तू. सांगते प्रेम तुम्ही पैशाने विकत घ्या. पोरग काय म्हणलं माहिती पुढं, आई मी नुसतं पास नाही झालो ग, आई आई मी पास नाही झालो ग, आई मी नोकरीला लागलोय. आईनं संध्याकाळी मुलगा झोपल्यावर मुलाचा शर्ट काढला आणि दगडावर धुवायला काढला तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला, इतकी रडली आई. आणि आईनं संध्याकाळी कान अक्ष पुढे केला महाराज कान, आणि कानातलं मोडलं मुलाला सांगितलं सकाळी लवकर उठ, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी ने, गोधडी ने. पोरग म्हणलं मी नोकरी लागलो मला काला गोधडी, थंडी वाजेल मी घेते स्टँडवर. आई भोळी असते हो, नववार साडीतली आई, चप्पल तुटलेली, बगलात गोधडी घातली, खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबडीचं झाड. आमच्या आई बाबडी खाली उभी राहिली, एसटीतून माणसं उतरली, आमच्या आई एसटीत चढली, पोराच्या मांडीवर गोधडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली, कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. एसटी चालू झाली, पोरानं एसटीची काच खाली केली, बाहेर हात काढला, शेतातला बांध फुटावं तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला आणि आई बांध फुटला. आणि 8 दिवसाने पोस्टमन आला आणि म्हणलं पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊचं आहे, अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं हातात बशी घेतली आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं, तिरतुरु पायच्या शेवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रस करंकी, प्रवास चांगला झाला आई, खुली मिळाली गाई, कामाला लागला आई, सारखी तुझी आठवण येते आई. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. आई मी रस्त्यानं येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, सोडून पाहिली, पण तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमने पुढं पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सई. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरघळून जावीत आणि पोस्टमन बाईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो, याला आई म्हणतात. नाही महाराज, नाही नाही, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, हे शरीर मिळतच नाही. मग ए जा पटकन पटकन जा, हे धुमाळ पाटील परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली या 5व्या पुण्य स्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. हे मिळतच नाही नरदेह दुर्लभ आयुष्य. शरीराचं आयुष्य फार थोडं आहे, त्याच्यात 3 टप्पे आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण. गाथा असं सांगतो बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवतनी चिंता. बस हे मिळणार नाही तुम्हाला. आता स्वर्गा बिरगातल्या ज्या भाषते त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण जन्माला यावं किंवा नाही आणि मरावं कसं मरून दाखवितो पुढे नेतो. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं, हा लहान नाहीला नाही, माणसानं मरावं किंवा नाही. हा म्हणा नाही म्हणा, मरावं किंवा नाही मरावं. आता उत्तर सांगा, तुम्ही नाही म्हणलं तरी मरणारच आणि हा म्हणलं तरी मरणारच पुरावाच आहे त्याला दुसऱ्या अध्यात. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, अजून एक ओवी 15व्या अध्यात, अगा उपजणे आणि ने म्हणे
त्यात काय एवढे जन्माला तुम्ही येणार आणि आल्यावर मरणार. आता पुरुष मंडळी कधी मरावं जरा या दिली होऊन घ्या. ए कधी मरावं? एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन शुक्ल पक्ष असावं. तीन उत्तरायण असावं. चार मरताना इंद्रिय टवटवीत असावी. पाच शरीराचं तापमान समान असावं. आणि सहा माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. अशी बोगसगिरी चालत नाही. कुणी वैकुंठवासीन कुणी कैलासवासी या बावळेपणा चालत नाही. तुम्ही उद्याला म्हणाल महाराज सुद्धा नीट मरल का? गॅरंटी नाही. तुम्ही म्हणाल हा महाराज सुद्धा नीट मरल का? असं नाही. हा रात्री मरू शकतो, दक्षिणायनात मरू शकतो. मरण्याची पहिली आठ आहे माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन शुक्ल पक्ष असावं. तीन उत्तर आयन असावं. चार म्हणून तर पितामह भीष्मांचं शरीर बाणावर होतं ते कशाची वाट पाहत होते? उत्तरायणाची. त्यांनी देह ठेवला तो मकर संक्रांतीच्या दिवशी. का? त्या दिवशी उत्तरायण लागलं होतं. हे तुम्ही म्हणाल वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावर चवव्या. घरी गेल्यावर उचकून घ्या. माणसाचा मृत्यू दिवस झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. आणि लई उपास करू नये. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. काही नल सोमरय बिन शनवरय बिन पागल येत का तुम्ही? माऊलीची भाषा आहे माझी नाही. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. फक्त तुमचं कर्म मला अर्पण करा. मी ठरवील काय करायचं ते. आणि मला एक सांगा माहिला म्हणलं तुम्ही जास्त उपास करता का नाही? आता यंदा वाचली वारकरी शिवराज सोमरी आली. वारकऱ्यांना मोठा आनंद झाला यंदा. शिवराज जर उद्या आली असती ना मग मजा. आज होती एकादस. एकादस संध्याकाळी सोडायची नाही. उद्या शिवराज सोडायची नाही आणि सोमवार कळ काढीत नाही. वारकऱ्यांनी डोकंच उलट लावलं असतं. अरे 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 अरे. मग तो पप्याच्या आईला म्हणला असता काय करू? ती म्हणली येड्यावर करू नका. सोमवार कायमचे आहेत का? हा मग दुपारी सोडून द्या. सुटली शिवरात. महिला मंडळ ह्या बाबतीत नियम करायला लई कठीण. तुम्ही शरीरा न पिडावे. आता ऐका मरत कसं माणूस ऐका. आता दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. झाल्या पाच साठी. आता तुम्हाला मरून दाखवतो. मरायचं कधी ठरलं ना? माता एकानं मला कीर्तनात शंका घेतली उभं राहून. अशा अटीत जो मरतो म्हणजे मधीच मरतात त्यांचं काय? ही कर्माची मर नाही. इथे डोकं लावायचं नाही. तुम्ही हातानं झटी करायचं काय काम? आता तू बंद पडेल गाडी खाली गेला याला देवाचा काय दोष? गाडी उभी होती तू चांगला पाळून पिऊ गेला तिच्या गाडी खाली. आता हे देवानं घातलं तुला. आपल्याला माहिती आहे ना आपल्या घरात चोरून लाईट घ्यायली मग कशाला बटनात बोट घालायचं? काय माणसं ही चित्र आहे प्रिय. हे मरण नाही. हे मरणाची हौस तुम्हाला लई. रॉकेल ओतून घेणे फाशी घेणे. तुम्ही मरू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही कधीही मरा. हा मग सहा पुरुष मिळाल्यावर तीन बाया मरायलाच पाहिजे ना असं कसं? मग आरक्षण का आलाय? मग तुम्ही ग्रामपंचायतीत निम्मे आहे, सोसायटीत निम्मे आहे, मंत्रालयात निम्मे आहे, मग स्मशानभूमीत का नको? तुम्ही मरणच आहे ना. आज का मरण कीर्तन संपलं. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मरा. दुसऱ्याला तकलीफ करू नका. साहित्य वाटलं तर इकून न्या. रॉकेल ड्रम काड्याची पिठी तिकडे जाऊन मरा. आणि स कायदा इतकं ही चित्र झालंय महाराज. बाई कोणती मिली? काली पोलीस गाडी. अख्खा वाडा उचला. मावस भाऊन जावन दिरन. ते म्हणले लग्न झालं हेच माहित नाही आम्हाला. तर मी बसा गाडीत एक गरका मारून या. आणि त्यामुळे यांचे लाड झाल्यासारखं झालं. हे लाड झाल्यासारखं झालं. नीट ऐका महिला मंडळ. आता तुम्हाला मरून दाखवतो पुरुष मंडळीला. आता दिवसा मान्य मान्य झाले. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. दिवसा एक शुक्ल पक्ष, दोन उत्तरायण, तीन इंद्रिय टवटवी, चार तपमान, पाच आणि जठराग्नी, सहा. या सहा अटीत मरायचंय ना. मग आता माणूस मरतो कसा ऐका. मरूनच दाखवतो. आता मरून दाखवतो जरा बारीक ऐका. ए बरे आता मध्ये येऊ नको इकडं. ए
मरून दाखवतो का पस तसं ऐका नीट आता कसं मरतो माणूस याची ताकद कमी झाली कोणाची डोळ्याची याची ताकद कमी झाली याच्यातली पचन शक्ती कमी झाली परिणाम रक्त बनण्याची क्रिया मंदावली शरीर कृशी झालं आणि तो माणूस खाटावर पडला पडला म्हणजे आता त्याचा काय जवळ आला मृत्यू आला पण त्या मृत्यू येत असताना त्याच्या दोन गोष्टी चालू असतात एक श्वासोश्वास आणि दोन इथं हलत असते हलत इथं आता गंमत काय होती त्याचं मरण जवळ येताना मरण आलंच आहे शरीर थकलंय तो आता बोलत बिलत नाही पाहत बीत नाही त्याची जी नजर असते ना मरणाऱ्या माणसाची नजर तो नुसता एकाकडे पाय लागला का तिकडंच पाहतो घरचे माणसं पेढे घेऊन गेले पेढ्याक पाहत नाही बर काही माणसाचे विचित्र आहे तो खात नाही म्हणून नेतात ते खात असल्यावर कोण देत खात असल्यावर देत का कोणी नाही जेव्हा मागत होता तेव्हा दिलं नाही पण खाटावर तुम्ही पहा हॉस्पिटलमध्ये जर पेशंट ऍडमिट केलं ना त्याच्या उशाला ढीग लागेल राहतो सफरचंद केळू आणि तो सांभाळायला राहतो ना पठ्ठ्या तोच पाच पाच सफरचंद आणतो तो कडी लय नागाट आणि त्याला आपण जेवण घेऊन गेलं का तो म्हणतो अपेक्षा नाही का वासनं जेवण जात नाही तुझ्या गालवर आले ना वासन जेवण जात नाही ही भामटी लोक राहतात महाराज कोण मरत कोणासाठी हा सगळा मायेचा बाजार आहे आता पहा त्या माणसाला सगळे भेटायला गेले का तो माणूस काय करतो नीट आहे का बरं का आता मरून दाखवतोय एका गोष्टीकडे पाहत राहिला का तो त्याच गोष्टीकडे पाहतो इंद्रिय त्याचे कसे आहेत कृषी इंद्रिय काही कोणती क्रिया करू शकत नाही फक्त त्याचे उघडे काय आहेत डोळे चालू काय आहे श्वासोश्वास आणि इथं काय चालू आहे हृदय आणि असं चालू असताना त्यानं आयुष्यात जेवढे कुठाने केले तेवढे त्याच्या डोळ्यासमोर येत्या दुधात पाणी किती वेळा घातलं हिशोब लग्न कोणचे मोडले शाळेत असताना कॉपी केलती का एकादशीला 90 हल्ली होती का लग्नात 90 पिऊन नाचला होता का ही सगळी टॅली त्याच्या डोळ्यापुढे येते कोणाचं लगीन मोडलं राष्ट्रवादीचे पैसे घेतले काँग्रेसचं बटन दाबलं सेनेचा प्रचार केला आणि ही सगळी टॅली त्याच्या पुढं आली का त्याला म्हणायचं झाड झाली जे फुले आणि मानस झाली जे बोली त्याचे सगळे कर्म त्याला डोळ्यापुढे येता माहिला मंडळ आणि त्याला आवडणारी गोष्ट त्याच्या डोळ्यापुढे येती काही काही माणसं 70 वर्ष माळ ठुत्यात आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करतात घरच्यांना वाटतं सफरचंद त्यांनी 3 किलो आणून दिले अंड अंड अंडा सरा अंड माता माईला म्हणलं एखाद्या बाईनं मारत्या खेपेला अंड मागितलं ती माळकरी होती देवा किंवा नाही आता इथं वादाचे मुद्दे आता एखादी बाई काय म्हणल माहिती का त्या मानानं गण टिकवली देऊन टाका एखादी बाई म्हणल मग का सासूची वासना ठेवत का सासू वहीन कोंबडी देऊन टाका अंड पण एखादी म्हणेल अजिबात देऊ नका उशाला तिचा हरिपाठ म्हणा कानात भजन पडलं तर मोक्ष मिळेल आणि मग मरताना त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि तयार होते ती वासना आणि वासना तयार झाली की वासना लगे तिच्या भावाला फोन करती तिच्या भावाचं नाव आहे यम 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 राजदूतला किक मारूनच येतो सायलेन्सर काढून बसला याच्या बोकांडी मेलं कापूस नागपुरी रडारडी सुरुवात कापूस घाला नागपुरीत का आतली घाण बाहेर येईल आता ऐका नीट
त्याला जी वासना होती त्याला ओवी झाली तयार तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते तुआ पुरावा जन्म घेणे लागे वासने बस आता माणूस मेला राहिलं ते काय राहिलं ते काय प्रेत लोक रडत कशाजवळ प्रेताजवळ पण हेच जर मरण भजन करता करता जर आलं तर हा देह देवांना मिळत नाही आम्हाला मिळालाय कसा आहे इहलोकीचा हा देह स्वर्गात माणूस जातो किंवा नाही इथं थोडा वादाचा मुद्दा आहे आता स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ का काय पण इथं एक घोटाळा बाकी वारकरी संप्रदायानं मान्य केलाय पुण्य बरोबर स्वर्ग पाप बरोबर नरक आणि तप बरोबर वैकुंठ हे बाकी वारकरी संप्रदायाचं तत्व आहे काय पुण्य जर असेल तर स्वर्गाला जाल पाप असेल तर नरकाला जाल तप असेल तर वैकुंठाला जाल पण पुण्य जर संपलं तर परत खाली यावं लागतं मग तर या पुण्याची पावती सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका पण पुण्याचा पुन्हा एक ओवी नव्या अध्यायात पापात्मक पापा नरका जायजे परी पाविजे शुद्ध आता इथं घोटाळा आहे स्वर्गाचा विषय तुम्ही बाजूला काढून टाका माझ्या समोर तुम्ही बसल्यावर तुम्हाला एक मिनिट कशाची आठवण आली नाही हा स्वर्ग आहे चांगलं जगा काळ फार वाईट आलाय मुलाबाळांसाठी किती करा काही लोकांना घेणं नाही वैशाख महिन्यात आलेली सून सासूला म्हणते तुम्हाला माझा संसार पावत नाही ती वैशाखात आली काही काही सुना तर इतक्या पुढचे आहे सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टर आला आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग बाई आली हे अहंकाराच्या भाषा आहेत महाराज आणि आज माणसं कशानं संपली अहंकारानं माणसं पार संपली महाराज माणसाने सध्या एक ठरवलंय अभ्यास करायचा नाही आता नवीन मोरानं जर कीर्तन करायला सुरुवात केली ना त्यानं एकच ठरवून टाकलंय ज्ञानेश्वरी उचकायची नाही गाथा उचकायचं नाही कीर्तनकार कीर्तन संपल्यावर जसा पाकिटावर हात मारतो तसा त्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे काकडा त्यानं नित्यनियमानं वाचला पाहिजे खिशात ठेवा वेळ मिळेल तेव्हा वाचा पण तुम्ही जर साधनाच करायची नाही मेमरी कार्डवर पॅन कार्ड ड्राईव्हर बाबा होता येत नाही काय म्हणते तुमचं नाही वर्षभर शाळेत गेला टोनगा बारावीला पुस्तकाची गाठ घ्यायची नाही फक्त पबजी टिकटॉक व्हॉट्सअप युट्यूब मोबाईल
आणि इंग्लिशच्या पेपरला तीन कार्टे संघ घेऊन गेला. पोलिसाला दम दे, शिक्षकाला दम दे, आणि मग कॉपी करायची. पाया पडून सांगतो, कॉपी सरकार बंद करू शकत नाही, कॉपी विद्यालय बंद करू शकत नाही, कॉपी दोघच बंद करू शकतात, एक विद्यार्थी आणि दोन पालक. बस. आणि ह्या कॉप्यांच्या बातम्या देण्यापेक्षा ज्या ज्या वर्गात परीक्षा चालू आहे त्या त्या वर्गात सीसी कॅमेरे बसवणे आणि पोरं धरणे. पोरं आता मास्तरच्या बापाच्या आवाजाला ऐकत नाही. पोरं आता इतके सुरू भारी झाले, बारावीच्या पेपरला पोराची कॉपी पकडली तर ते इतकं हुशार झालंय आता, ती कॉपी त्यांना हातात धरली, शिक्षकांना धरली, त्यानं खाऊनच टाकली. अक्कल बंद झाली शिक्षकाची, त्याच्या का तोंडात हात घालता, तो पाहत राहिला त्याच्या काय बा कॉपी. पोरं आता पुढचे झाले. आणि याला एकमेव कारण, पोरांना घरातून दबाव राहिला नाही. बापच पोराला इंग्लिशच्या पेपरला कॉपी पुरवाया. बाप बरं, बाप इतका भेजेबाज, पोराचा इंग्लिशचा पेपर आहे, त्यानं हिंदीचं गाईड दिलं, त्याला बली झालं ते पोरा आतमध्ये. लिहू काय बा, पेपर कशाचा आहे नक्की. आणि मित्रांनी मराठीचं गाईड दिलं, ते पागलच झालं, पेपर ठेवूनच बाहेर. आपण वर्षभर शाळेत जातोय, आपल्याला 35 मार्क पडत नाही. काल 10वीचा मराठीचा पेपर झाला, आता 5 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. काय आपले पुरे अभ्यास करतात का सांगा तुम्ही. महिला म्हणलं, तुम्ही सासू सासऱ्याचा छेड करता, दोन भावाच्या मारा मारा लावता, चांगल्या घरांमध्ये भांडणं लावता, चांगले दोन भाऊ एकमेकाचे दुश्मन करता, एकमेकापासून बाजूला करता, तुमच्यामुळं आम्ही आमची आई सोडली, आता याच्यापेक्षा आम्ही काय त्याग करायचा. काय द्या ना उत्तर तुम्ही, काय करायचं. यातले 50% लोक आज जन्मदा त्या आईशी बोलत नाही तुमच्या शब्दामुळं. काय करायचं त्यांनी, त्यांची बहीण त्यांनी दिवाळीला आणली नाही, तुमच्या बहिणी जाकं शिक्षण केलं त्याला. त्याच्या बहिणीला साडी घ्यायची तर तो तुला विचारितोय केवढ्याची घेऊ. मग तुम्ही भाऊ जशी एकमेकापासून वेगळे केले, पोरं जशी वेगळे बसून, मग स्वतःच्या मुलीचा कधी अभ्यास घेतलाय का तुम्ही, घेतला का कधी. अय आता तुमची पोरगी 10वीला आहे, म्हणली का तू कधी अभ्यास कर, मनाभर 10वीच्या पोरीला अभ्यास कर का बाई. स्टडी, कपड्याला खडे घाल का, स्टडी स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव का, स्टडी. काय वाची तुम्ही तुमची पोरगी, सेपरेट खोली पोरीला. कधी पोरीच्या वर्गातल्या वाया उचकल्या का तुम्ही, उचकल्या का, लबाड बोलला का, लक्ष्मी यायची वेळ आहे एकादशी आज. आपल्या तोंडातली वाक्य भोगावं लागत आहे. पाहिलं का तुम्ही कधी आपल्या पुरीच्या वहीचे शेवटचे पानं उचकाबर वहीचे, त्याच्यावर ग्रहपाठ असतो, कधीतरी वाचला का, वाचला का. जरा पुरीचे शेवटचे पानं उचका वहीचे, त्याच्यावर ग्रहपाठ असतो. मुलीचा मोबाईल जरा चेक करा, 3-3 SIM आहेत त्याच्यात, तुम्ही चौकशी करा. त्याच्यात व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. आपली पोरगी कुणाशी किती टाईम बोलते जरा चौकशी करा, तिचा बॅलन्स कसा काय वाढला. आपण तिला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आली, मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आली जरा चौकशी करा ना तुम्ही. ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे, जरा पहा पहा ना. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने, तू होती कुठं सांगा. हा विनोद आहे का, विनोद आहे का. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही, महाराज उलथ होत्या मरू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. महिला मंडळ, पुरुष मंडळी, वयस्कर माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका, आणि पोरांनी तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. माणसं जर थोडा विचारच करीत नाही. आणि एक वाक्य सांगा, गरीबाच्या घरामध्ये इष्टच प्रिय नाही, इज्जत प्रिय आहे. आम्ही पाहतच नाही काही, आमच्या पोरांच्या परीक्षा चालू झाल्या, पाहत नाही आम्ही काही. 70 ची पल्सर पोराला पेपरला जायला, 10 चा मोबाईल, 2-2500 त्याच्या पायात बूट, काय कलेक्टर होणार आहे का तो. तो वांग तरी अभ्यास करतोय का. अरे 35 मार्क पाडवत नाही टोणग्या तुला, कशाला शाळेत जातो. 10वीवाला कोण आहे रे पेपरला पोरा, 10वीला कोण आहे काला कबूल होतील मारा. ए तुमच्यात कोण आहे रे 10वीला, नाही ए कोणी 10वीला, तू ये का. तू म्हणजे जातच नाही मी शाळेत, म्हणजे मी 10वीला पोरी कोण येत नाही,
ಮೋಟ್ ವರ್ಗಾರ ಬರದ ಮಜಬೂರಿ ಮಕ ಮೀ ಮೀ ದಾವಿಲೇ ಕಕಾಯ್ आपण अभ्यासच करीत नाही महाराज असं नाही महाराज महाराजांची भाषा आहे तुम्हाला जगातली कोणती गोष्ट साध्य होईल असाध्य ते साध्य करती कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यास करा हे स्वर्गात काय नाही आणि आम्हाला शरीर मिळालं हेच धन्य आहे ना धन्य मी जन्म आलो धन्य वापर चांगला करा भजनात वापरा आता बारा ए अजून दोन पेपर झाले का बारावीचे 13 लाख मोकळे होणार आहेत 13 लाख यावर्षी 13 लाख आहेत आणि 4 महिने मोकळे मार्च एप्रिल मे जून गारीगारिका कुलपिका पाविका बटारिका रद्दीका शेळ्यापाळा गारीगारिका पाविका लोकांच्या गाड्या पुसा इस्त्री करा बूट पॉलिश करा लोकांच्या बूट पॉलिश करा फक्त तुम्ही कामात राहा तुम्ही सुखी व्हाल कामात राहा सायकल पंक्चर काढा 10 रुपये पंक्चर मोटरसायकल पंक्चर काढा 50 रुपये पंक्चर कोंबड्या पाळा सोलून कोंबडी 130 ला आहे भाजून 140 ला आहे बॉईल करून 180 ला आहे शिजून 230 ला आहे म्हशी बांधरा 150 रुपये म्हशी भंगार गोळा करा प्लॅस्टिक भंगार 180 रुपये किलो आहे लोखंडी भंगार 340 रुपये किलो आहे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एका बिस्लरीच्या 70 रुपये किलो आहेत फक्त तुम्हाला मजा आणायचा ना भरपूर मजा आणा 10 चा मोबाईल घ्यायचा 15 चा घे पैसे कमवा पण तुम्हाला नको म्हणा 10 रुपयाची तुम्हाला कोण म्हणलं पिऊ नका 5000 रुपये रोज कमवा 2500 रुपया कमवा ना 5000 रुपये रोज कमवायचे 2500 फुल 90 आणायची जाऊ दे तो शेवटचा दिवस का होईना कामच करायचं नाही म्हणल्यावर तेच मिळणार नाही तुम्हाला नाही दोनच महाराष्ट्रातली माणसं सीमेवर गेली तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं ते सीमेवर गेले ते मोठे नाहीत त्यांचे आई वडील मोठे आहेत का त्यांनी देशाला मुलगा दिला आणि सीमेवर लढणारी मुलं काय गरीबाची आहेत काय श्रीमंताची आहेत काय
मिलिटरी जाणारी पोर कोणत्या कीर्तन पाराचं पोर मिलिटरी दे माया सगट कोणत्या प्राध्यापकाचं पोर मिलिटरी दे कोणत्या पुढाऱ्याचं पोर मिलिटरी दे मिलिटरीत पोर कोणाशी ज्याच्या आईचं लुगडं फाटलंय ज्याचा बाप रोजाने जातो तीच पोर देशासाठी गेली गरिबातीच गेली श्रीमंताची केव्हा पोर गेली तुम्ही घालाल का तुमचं पोर मिलिटरी सीमेवर तुमच्या पोरला गुरुजी बोलला तर तुम्हाला सहन होत नाही आपण फक्त सीमेवर गेलेल्यांच्यासाठी दोन मिनिटं उभं राहायचं वा 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 त्याच्यात मी दुसऱ्या चपला पाहून घ्यायच्या आपण काय देतोय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना म्हणा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है एक तुमको बना दिया गया कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय कुणाचा तरी मुलगा सीमेवर लढतोय म्हणून आपण बंगल्यात घोरतोय आणि कुणाचा तरी मुलगा अंगातला घाम काळे आईत घालतोय म्हणून आपली बायको चपातीला तेल लावते त्यांच्यासाठी म्हणा म्हणा त्यानं अगर तुम न होते हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते ते तिथे नसते तर आपण इथं नसतो मना त्यांच्यासाठी ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे किसका गोवे का नाइंटी का और छोकरी का साथ ना छोड़ेंगे दोस्ती कारण आपली माती कशी आहे काळ्या मातीत माती तर तिफन ताल ते ताली ताली तिफन ताल ते